सजग नागरिक टाइम्स च्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। हो, विभाग जो आहे पर्वती विधानसभा मतदारसंघाचा रेशनिंग ऑफिसचा, त्याच्यामध्ये माझे आणि तिथल्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्या वादेवादी झाली आणि त्याची अर्धसत्य क्लिप ही मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली। ती अर्धसत्य होती। त्याच्या अगोदर 4 दिवसापूर्वी ज्या नागरिकांचे रेशनिंग बाबतचे जे कार्डाबाबतचे प्रश्न होते त्या नागरिकांनी 4 दिवसापूर्वी तिथे अर्ज दाखल केले होते। अर्ज दाखल केल्यानंतर ते नागरिक त्या ठिकाणी गेले, त्यांनी त्यांची कार्ड तयार झाली का पाहिली। नंतर मी अर्धा पाऊण तासानंतर मला त्यांनी बोलवून घेतलं की आमची कार्ड काय अजून तयार नाही झालेली, तुम्ही या म्हणून म्हणून मी त्या ठिकाणी गेलो। मी गेल्यानंतर तिथं दत्ता म्हणून एक होता जो शिपाई पर क्लर्कचं काम करतो, त्यांनी ती कार्ड सगळी तयार करायला घेतली, तयार केली आणि ज्या सहाय्यक परिमंडल अधिकारी जे सही करतात रेशन कार्डवर त्या दिवशी ते रजेवर असल्यामुळे पुरवठा निरीक्षक शिल्पा बगाडे यांच्याकडे तो चार्ज होता आणि त्यांच्याकडे सह्यांचा अधिकार दिला होता त्या दिवसापुरता। ते सगळे कार्ड म्हणजे आमचीच नाही तर एकूण त्या सगळ्या परिमंडल कार्यालयातील सगळी कार्ड तयार करून मॅडमकडे सहीला ठेवली होती। मी गेलो, मॅडम म्हणले ही बरीच कार्ड आहेत, नागरिकही बरेच होते तिथे, म्हणले ह्याच्यावर सह्या पाहिजे तुमच्या, सह्या करा का प्लीज, असं मी बोललो आणि नंतर मग मी इकडे आलो दुसऱ्या कामाच्या संदर्भात। तिथून इकडे जायपर्यंत 10 मिनिटाचा अवधी होता, सह्या करायला त्यांना 10 मिनिटात सगळे काम उरकलं असतं। मी 10 मिनिटांनी ज्यावेळेस तिकडे परत गेलो त्यावेळेस मॅडम त्यांचा मोबाईल चाळत बसल्या होत्या। मी म्हटलं अहो मॅडम कमाल झाली, मी 10 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितलं सह्या करा, इथं तुमच्यावर इथं हेच ठेवल्यात नुसते रजिस्टर सह्यांसाठी, तुम्ही सह्या न करता तुम्ही मोबाईल चाळत बसलाय। त्या मला म्हटलं तुम्ही कोण, काय संबंध तुमचा मला बोलायचा। मी म्हणलं मी दक्षता समितीचा मेंबर आहे आणि तुम्ही शासकीय सेवे जनतेची सेवा करायला आलाला, जनतेचे मालक नाही, हे तुमचे गुलाम नाहीत म्हटलं, तुम्ही काम सोडून मोबाईल चाळत बसायला। मग आमची वादावादी झाली ती, वादावादी झाल्यानंतर मग त्यांनी ते घेतलं रजिस्टर सही करण्यासाठी। तिथं पाहिल्यानंतर तो जो फॉर्म होता तो फॉर्म झेरॉक्स होता, प्रिंट काढलेला होता तो, त्या म्हटलं की हा फॉर्म चालणार नाही। मी म्हटलं हा तुमचा जो फॉर्म आहे सिव्हिल फूड अँड कंझ्युमर प्रोटेक्ट ही जी वेबसाईट आहे त्यांची अधिकृत राज्य सरकारची, त्या साईडवरून काढलेला फॉर्म आहे, हे तुम्ही आणि मी नाही ठरवू शकत की कुठला फॉर्म घ्यायचा ते, आणि तुमच्याकडचे जे फॉर्म आहे ते संपलेले आहेत सगळे फॉर्म। तुम्ही कलेक्टरांकडे मागणी केली आहे, गेली 3 आठवडे झाले तुम्हाला फॉर्म नाही आला, लोकांनी काय करायचं मग, आणि आज अधिकृत आहे। त्यानंतर मला म्हणलं तुम्ही लांबून बोला, तिथं माझी हातवारी दाखवायला सुरुवात झाली तिथं, आणि नेमकी अगोदरची 10 मिनिटाची क्लिप त्यांनी न दाखवता ही नंतरची 10 मिनिटाची नंतरची क्लिप दाखवली, त्याच्यामुळे लोकांना तसा गैरसमज झाला की मी डायरेक्ट जाऊन वादीवाद केलेत, अजिबात नाही, वादीवाद मी त्यांच्याशी केलेच नव्हते सुरुवातीला, प्रेमाने अगदी विनंतीपूर्वकच त्यांना बोलत होतो पण त्या ऐकायच्या मनस्थितीतच नव्हत्या। त्यांना म्हणजे ते सरकारी काम अधिकारी झालो म्हणजे आपल्याला एक अधिकृत परवाना मिळाला आहे आपण मन मानेल तसं वागण्याचा आणि आपण मन मानेल तसा कारभार करण्याचा, अशा तोऱ्यात त्या होत्या। त्यांना मग ज्यावेळेस ही सगळी चर्चा झाली
त्यावेळेस मी त्यांना परत एकदा बोललो की तुमची ही पूर्ण चुकीचं आहे, तुम्ही लोकांना खळताय. बरेच वाद झाले माझे त्यांचे, पण मी त्यांच्या अंगावर धावून गेलेलो नाही. तो जो वेबसाईटचा फॉर्म होता तो दाखवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. म्हटलं हा वेबसाईटचा फॉर्म आहे, आणि नेमकं पाठमोर माझा कॅमेरा असल्यामुळे मी त्यांच्या अंगावर धावून गेल्याचं असं वाटलं, पण तशी परिस्थिती नव्हती. उलट त्यांच्या लक्षात आलं की आपली फार मोठी चूक झाली आहे. ती चूक त्यांनी मान्य केली आणि कोर्टामध्ये लिहून दिलं. कोर्टात सांगितलं की माझ्याकडून दिरंगाई झाली, माझी चूक झाली, मी त्यांना ओळखलं नाही म्हणून हा वादविवाद झाला, असं कोर्टात लिहून दिलं. आणि कोर्टाने 353 मध्ये पहिल्यांदा विदाउट पोलिसांचा से शिवाय माझा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यांना कोणाला काही विचारलं पण नाही आणि 2 मिनिटात मंजूर केला कोर्टाने. त्याच्यामुळे जे काय होतं शेवटी सत्याचाच विजय झाला ना. ठीक आहे, मी हातवारी करत होतो त्यांना, पण त्याच्या अगोदर ते दाखवतच नाहीत ना काय झालं ते. त्याच्यामुळे लोकांमध्ये तो गैरसमज झाला की मी खरंच जोरदारात बोलतोय त्यांच्याशी आणि वाद घालतोय. जरी मी वाद घालत असेल हातवारी करून, तरी मी लोकांच्या प्रश्नासंदर्भातच बोलतोय ना तुम्हाला. आणि तुम्ही हलगर्जीपणा करताय, निष्काळजीपणे वागताय तुम्ही सरकारी काम सेवेत असताना पण, म्हणून तुम्हाला कुणीतरी जाब विचारला पाहिजे या उद्देशाने मी त्यांना बोलत होतो. सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा.